नमस्कार, मी अभिजीत पाटील, रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खूप निसर्ग सौंदर्य परिपूर्ण असा प्लॉट घेऊन आलेलो आहे. नदीलगतचा प्लॉट आहे. मित्रांनो, मी नदीपात्राच्या शेजारी उभा आहे. आज दिनांक 18 मे आहे तारीख. नदीचं पात्र बघा, पूर्ण बारमाही पात्र, पाणी असलेलं, अवेलेबल पाणी असलेलं असं पात्र आहे. असा हा प्लॉट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्लॉटचा एरिया आहे 6 एकर 6 गुंठे. आपण या पूर्ण प्लॉटची व्हिजिट आणि इतर माहिती घेऊया. हा पूर्ण व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहावा, जेणेकरून प्लॉटची पूर्ण माहिती आपल्याला मिळेल. तत्पूर्वी, आपल्याला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपण माझा चॅनल रॉयल महाराष्ट्र हे न विसरता सबस्क्राईब करावी, ही विनंती. चला, सदर प्लॉट हा रेल्वे लाईन कनेक्टेड प्लॉट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं रेल्वे कनेक्टिव्हिटी इझिली मिळते. मित्रांनो, सदर जमीन ही खूप सुंदर अशी जमीन आहे. तुम्ही स्वतः प्लॉटला व्हिजिट करायला आल्यानंतर इररेजिस्टेबल प्रॉपर्टी टू बाय अशा टाईपचं स्वरूप असलेली प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर नजारा आहे, आजूबाजूला क्षेत्र सगळं सुंदर आहे. आताही सध्या कोणी कसत नसल्यामुळे भातमाळ्या ह्या जरा विस्कळीत झालेल्या आहेत. गवत वाढलेलं आहे, खैर वाढलेला आहे. पलीकडच्या साईडला आपण निसर्गाचं सौंदर्य भरभरून दिलेलं सौंदर्य आपण पाहू शकता. सदर हा प्लॉट हा 6 एकर 6 गुंठ्याचा आहे. 2 सर्वे नंबरमधला आहे पूर्ण प्लॉट याचा. याची मालकांची अपेक्षा आहे ही 37 लाख रुपयाची अपेक्षा आहे. 6 एकर 6 गुंठ्याची ही रिझनेबल प्राईस आहे, कोटेड प्राईस आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फार हार्ड निगोसिएशन्स वगैरेची अपेक्षा आपण पकडू नका. मान राखण्यापुरतं निगोसिएशन्स याच्यामध्ये होऊ शकतं. हायवेपासून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा प्लॉट आहे. NH-66 पासून हा रत्नागिरी जिल्ह्यातील प्लॉट आहे. रेल्वे स्टेशन इथं नजीक आहे, जवळ वाडी वस्तीपासून थोडासा दूर, म्हणजे साधारणतः 200 मीटर दूर असलेला हा प्लॉट आहे. पूर्ण एंटर भातमाळ्यांचं क्षेत्र. खालच्या साईडला मधून डांबरी रस्ता गेलेला आहे आणि वरच्या साईडला पूर्णपणे आंब्याची कलमं आहेत. सदर या परिसरामध्ये आंबा एकदम उत्तम होतो. या गावामध्ये माझी, या गावालगतच्या क्षेत्रामध्ये स्वतःची बाग आहे आणि जनरल ती एक्सपोर्टला जात असते. त्याचा व्हिडिओ त्या बागेचा याच्यावर व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहे. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीचा मला इथला अंदाज आहे. काय क्वालिटीचं मँगो प्रोडक्शन इथं होतं याची मला कल्पना आहे. सदर आत्ताही आंबाबाग यंदा व मेंटेनन्समध्ये नसल्या कारणानं आता त्याच्यावर गवत वगैरे वाढलेलं आहे, पण आपण ही मेंटेनन्समध्ये आणल्यानंतर ह्याच्यामधून खूप चांगला आउटपुट निघणार आहे. ही सदर या बाजूची जी काय बॉर्डर आहे ती ही अशी बॉर्डर वर गेलेली आहे आणि पलीकडच्या साईडला रस्त्याच्या खालून मोरी येते आणि तो मोरीतून येणारा प्रवाह तो असा जाऊन नदीला मिळतो. त्याच्या अलीकडं हे या जमिनीतलं पाण्याच्या बाजूचं क्षेत्र आहे. मध्ये डांबरी रस्ता आणि डांबरी रस्त्याच्या वरती स्टेप्समधल्या आंब्याची झाडं. आंब्याची झाडांनाही प्रॉपर साधारणतः 15 ते 20 वर्षाच्या वयोमानाची झाडं आहेत, फक्त ती अंडर मेंटेनन्स नाही आहेत, तर त्यांना मेंटेनन्समध्ये आपण आणावं लागेल. ह्याच्यामध्ये 2 एकरच्या वरती ही आंबा लागवड आहे आणि बाकीचा प्लॉट हा 2 एकरचा मोकळा आहे. सॉरी, 4 एकरवर आंबा लागवड आहे आणि 2 एकरचा प्लॉट हा आपण समोर बघताय तो मोकळा प्लॉट आहे. सदर दोन्ही नंबरचे 7 बारे वेगळे आहेत. हा प्लॉट वेगळा आहे, तो प्लॉटचा सर्वे नंबर वेगळा आहे, याची आपण नोंद घ्या. खूप मस्त असा प्लॉट मी आपणास दाखवतोय. तरी आपल्याला हा प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर माझा नंबर आहे +91 9420883311, किंवा माझा अजून एक नंबर आहे +91 9823434141.
आता आपण रस्त्यावर चाललोय आणि सदर वरच्या बाजूला ही पूर्ण आंबा लागवड केलेली आहे. इथे जनावर वगैरे उतरू नये म्हणून आता तात्पुरता कोकणाच्या भाषेत म्हणा झालं तर बेडा टाकलेला आहे. ह्या पूर्ण डांबरी रस्त्यावर आता आपण आलेलो आहे जो जमिनीच्या मधल्या पार्टमधून जातो आणि ही वरती जी काय आहे ही आंबा लागवड आहे. त्यात काही काजूची पण झाडं आहेत, जांभूळ वगैरे अशी इतरही काही झाडं आहेत. ह्या त्याच्यावर गवत माजलेलं आहे, भरपूर दिंडा माजलेला आहे, त्याच्यामुळे अंडर मेंटेनन्स नसल्या कारणानं ह्याचा तुम्हाला व्हिडिओमधून अंदाज येणार नाही आहे, पण प्रत्यक्षात आपण पाहायला आल्यानंतर आपल्याला ते समजेल. आपला हा प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर मला संपर्क करा. आम्ही प्लॉट व्हिजिट चार्जेस हे 1000 रुपये घेतो, तसेच पिकअप फ्रॉम देवरूक अँड ड्रॉप, पिकअप अँड ड्रॉप फ्रॉम देवरूक असं नियोजन असतं. समजा तुम्हाला दुसरीकडे यायचं असेल किंवा तुम्हाला मला डायरेक्ट त्या स्पॉटकडे त्या साईडला बोलवायचं असेल तर माझे 4-व्हीलरचे पेट्रोल चार्जेस आपल्याला बेअर करावे लागतात. तर असा हा सगळा प्लॉट आहे, खूप सुंदर प्लॉट आहे, मुख्य रस्त्याला कनेक्टेड, वाडी वस्तीपासून 200 मीटर अंतरावर 3 पोल लाईटचे टाकल्यानंतर आपल्याला इथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल होणार आहे. रेल्वे लाईनही जवळ आहे, रेल्वे स्टेशनही जवळ आहे. असं सगळं असलेलं मुंबईकरांसाठी सोयीस्कर असलेला संपूर्ण असा हा प्लॉट आहे. तर मला या प्लॉटच्यासाठी त्वरित संपर्क करा. हा प्लॉट बरेच दिवस राहील असं मला वाटत नाही, खूप सुंदर प्लॉट आहे. पहिल्या 2-4 व्हिजिटमध्येच ह्या प्लॉटचा व्यवहार होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला जर असा प्लॉट घेण्याची इच्छा असेल तर आपण विलंब न करता त्वरित मला संपर्क करावा, माझी अपॉइंटमेंट घ्यावी आणि सदर प्लॉट व्हिजिट करावा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं, त्याच्यानंतर इतर बाकीच्या गोष्टी व्यवहार वगैरे ठरेल आणि मग प्रोसिडिंग होईल. सदर व्यवहार करत असताना 2% कमिशन लागू असेल, त्याचप्रमाणे जंगल साफसफाईचा जो काय खर्च येईल, मोजणीचा जो काय खर्च येईल, दस्त बनवणे, त्याच्यानंतर लीगल जी काही फीज असेल सगळ्या बाकीची इतर, ती सगळी बाहेर पार्टीला करावी, तो खर्च बाहेर पार्टीला करावा लागेल याची आपण नोंद घ्या. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनल न विसरता आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणामध्ये जमिनी घेण्यासाठी आपल्याला माझी मदत होईल. थँक्यू.